नाही, ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्यांचा हा नेहमीच विचार राहिलाय मारहाण करण्याचा. आपण किरीट सोमय्या यांच्या केसमध्ये बघितलं, नवनीत राणांच्या केसमध्ये त्यांच्या घरासमोर जाऊन कशा पद्धतीने राडा घातला. नेव्ही एका देशभक्त अधिकाऱ्यांनी एक कॉमेंट केल्यावर त्याला जाऊन मारहाण करणे, आणि म्हणून हा यांचा मूळ स्वभाव आहे. हा एक राजकीय गुंडागर्दीच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याचं त्यांना काही वाटतही नाही, कारण ते म्हणतात आमचा पक्ष गुंडांचा पक्ष आहे. आता जनतेने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, आणि जनतेला जर या लोकशाहीमध्ये गुंडाराज नको असेल तर जिथं जिथं संधी मिळेल तिथं ठाकरे गटाचे उमेदवार जेव्हा जेव्हा उभे राहतील तेव्हा तेव्हा त्यांच्या विरुद्ध मतदानाचं पवित्र ईश्वरीय कार्य केलं पाहिजे. तरच यांच्या ओठातून ज्या गुंडागिरीचे शब्द निघतात ते गुंडागिरीचे शब्द जाईल आणि खऱ्या लोकशाहीचे शब्द ओठावर येतील. भाऊ, ज्या पद्धतीने काल सगळं झालं त्यामध्ये एक आमदार आहे जी शिंदे गटाचे, त्यांनी फायरिंग देखील केलं, असा देखील एक आरोप केला. आता एका आमदाराने अशी फायरिंग करणं हे किती चुकीचं? नाही, कोणत्याही पक्षाचा असेल तो, कोणत्याही जातीचा असेल, समूहाचा असेल, भाजपचा असेल की काँग्रेसचा असेल, कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कोणाकडेही नाही. त्याचा जर अशा पद्धतीने कुणी कृती केली असेल तर त्याचाही तपास होईल, आणि त्याचा तपास केलाच काय पाहिजे. आपलं आहे तर त्याची चूक पोटात घातली तर निश्चितपणे, लहानपणी जी तुम्ही कथा ऐकली की शिष्पेन चोरी केल्यानंतर आईने प्रोत्साहन दिलं आणि मग कोर्टात जाऊन त्यांनी आईचा कान तोडला, ही कथा प्रत्येकाच्या नशिबात येईल. नाही, असं आहे की शिवसेनेचा जो अल्पमतात असणारा गट आहे उद्धव ठाकरेजींचा, त्यांच्यामध्ये एक वैफल्य आलं आहे. हातून सत्ता गेली, त्यांची 2.5 वर्षाची अरेरावीची भाषा तुम्ही बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांना 160 नोटीस दिला, कंगना राणावतच्या घरावर 48 महिने न चालणाऱ्या फाईलला 48 मिनिटात ती चालली. नवनीत राणा खासदार आहे, या देशाच्या सर्वोच्च अशा लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आहे, त्यांना 14 दिवस अटक केली. आणि अशा अनेक गोष्टी होत्या. हे 2.5 वर्ष हे जी सत्तेची मस्ती होती, हा अहंकार होता, सत्तेचा माज होता, तो सत्ता आज गेल्यानंतर अशा पद्धतीचं जेव्हा वैफल्य येतं तर ही चिडचिड होते. आता ही चिडचिड आहे, यातून बहुमतात असणारा शिवसेनेचा जो गट आहे माननीय शिंदेजींच्या नेतृत्वात, त्यांच्यासमोर ते काही ना काही अशा पद्धतीने कुरबुरी करतात. पण मला माहिती आहे की शिंदेंची शिवसेना ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांनी असल्याने अशा कुरबुऱ्या काही दिवस चालतील, पण कुरबुरी करणारे संपतील. आणि शिंदे गटाची शिवसेना ही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेईल. तुम्हाला देखील याचा फटका पडण्याचा थोडस शक्यता आहे का, की ज्या पद्धतीने हे सगळं वक्तव्य चाललेली आहे, मारहाण करतायत, अधिकाऱ्याला मारलं जात आहे. वक्तव्यानी फटका पडला असता तर राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर एक साधा नगर परिषदचा सदस्यही काँग्रेसचा निवडून आला नसता. पण लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्ट हे मताचा विचार करून करू नये. उद्या या वाक्याचा फटका निवडणुकीत पडतो म्हणून थांबायचं आणि फटका पडत नाही म्हणून बोलायचं ही कृती योग्य नाही. लोकशाहीमध्ये जेव्हा आपण जनसेवक आहोत तेव्हा संयमानेच बोललं पाहिजे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सर्वांना सांगितलं. नाही, जो जो म्हणून हिंदुत्वाची भाषा करेल, हिंदू जो सहिष्णू आहे
त्या दृष्टीने त्याच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडे तो प्रत्येकजण हिंदू हृदय सम्राट आहे. उद्या विद्यापीठात एकागच पदवी दिली जाते का? जो जो त्या विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण करेल त्याला पदवी दिली जाते, डिग्री दिली जाते. तसंच आहे की जो जो हिंदूंची भाषा करेल, मग ते देवेंद्र फडणवीस असेल, राज ठाकरेजी असेल किंवा उद्या तुमच्यापैकी कोणी असेल, जो जो हिंदुत्वाची भाषा करेल, हिंदूच्या अन्यायाला वाचा फोडेल आणि प्रत्येक गोष्टीला स्वार्थाच्या राजकारणात मम म्हणणार नाही, तो हिंदू हृदय सम्राट आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा हा भगवा हाती घेऊन ज्या पद्धतीने एक भयमुक्तीचं, गर्वमुक्तीचं आणि वासनामुक्तीचं काम केलं, तो भगवा त्यांच्या हाती होता. तो जर अजून कोणी घेण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि त्या दृष्टीने काम करत असेल तर मला वाटतं की यामध्ये काही अडचण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.